सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमोस्तुते। नमस्कार, शारदीय नवरात्रोत्सवाच्या देशदूतच्या सर्व श्रोत्यांना हार्दिक शुभेच्छा। 4 ऑक्टोबर 2016 रोजी एक नोबेल पारितोषिक जाहीर झालं, मेडिसिन किंवा आरोग्यशास्त्रातलं ते नोबेल होतं। जपानच्या योशिनोई ओशुमी या शास्त्रज्ञांना ते मिळालं आणि त्यांचा जो त्या नोबेलच्या साठीच्या संशोधनाचा विषय होता तो तुमच्या आमच्या अगदी ओळखीचा अगदी जिव्हाळ्याचा विषय होता, इंटरमिटंट फास्टिंग किंवा उपवास। आता आपल्याकडे दर आठवड्याला होणाऱ्या किंवा दर चतुर्थी एकादशीला होणाऱ्या उपवासाला नोबेल मिळावं असं काय बरं आहे त्याच्यामध्ये? कारण त्या संशोधनानंतर उपवास या गोष्टीकडे बघण्याचा वैद्यकीय क्षेत्रातला दृष्टिकोन बदलला, त्याला अधिक शास्त्रीय मानलं जायला लागलं, काहीतरी प्रूफ मिळालं की ही काहीतरी चिकित्सेचं ट्रीटमेंटचं मॉड्यूल आहे। आणि मग आपल्या पारंपरिक आपल्या सणांमध्ये असणाऱ्या आपल्या रूढींमध्ये असणाऱ्या उपवासाकडे एक वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं जाईल। खर तर उपवास, उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणं, ईश्वराच्या जवळ राहणं। उपावृत्तस्य पापेभ्यो यस्तु वासो गुणैसह उपवासस्य विज्ञेयः सर्व भोग विवर्जितः। सर्व पापांना सोडून भोग वृत्तींना सोडून ईश्वराच्या जवळ राहणं म्हणजे उपवास, असा उपवासाचा खरा अर्थ आहे। आणि या भोग वृत्तींमध्ये एक आहार असतो, प्राण्याची सर्वात बेसिक इच्छा, आणि त्याच्यावर नियंत्रण मिळवून केलेली साधना म्हणजे उपवास। पण या संशोधनानं उपवासाचं वैद्यकीय महत्व अधोरेखित झालं आणि वर्षानुवर्ष सणांच्या निमित्ताने केल्या जाणाऱ्या उपवासाकडे एक वेगळी दृष्टी मिळाली। याचा आरोग्याशी काय संबंध आहे? उपवास का दिलेला आहे, का करायचा, त्याची धार्मिक बाजू काय, त्याची वैद्यकीय बाजू काय, उपवास कोणी करावा, उपवास कसा करावा, उपवासाला खरंच काय बरं खावं? कारण आपण बघतो वेगवेगळ्या प्रांतामध्ये गाव बदललं की उपवासाचे पदार्थ बदलतात, मग याच्यातलं खरोखर योग्य काय, त्याच्यामागची स्पिरिच्युअलिटी काय आहे, उपवासाचे फायदे काय आहे, हे सगळं काही आता आपण नवरात्रांच्या निमित्तानं जाणून घेणार आहोत। आज आपण पाहणार आहोत उपवासाचे खरं महत्व। उपवास म्हणजे पचन संस्थेचा स्विच ऑफ आहे का? एक साधं उदाहरण पाहूया। दसरा दिवाळी असते, रोजची कामावर जाणारी गृहिणी घर आवरायचं ठरवते, सुट्टी टाकते आणि घर आवरायला घेते। तिला दोन्ही एकावेळेस नाही जमत, घर लख करायचं असेल तर सगळं लक्ष तिकडेच हवं। हेच शरीराच्या बाबतीत होतं। आपण रोज आहार घेतो, आपली धावपळ चालू असते, एक रुटीन असतं, याच्यातून वेगवेगळे दोष शरीरामध्ये वाढतात, ते साचत जातात। मग आपल्या पचनशक्तीला जर ते पचवायचे असतील, जर ते सगळं स्वच्छ करायचं असेल, तर त्याला रोजचा लोड कमी पाहिजे की नाही, हेच उपवासाच्या बाबतीत होतं। जेव्हा आपण आहार मात्रेमध्ये आणि पथ्याचा घेतो त्यावेळेस पचन संस्थेवरचा अतिरिक्त लोड कमी होतो आणि मग जे साचलंय ते पचवणं, ते रिचवणं सोपं जातं। ही अगदी साधी वैद्यकीय बॅकग्राऊंड उपवासाची आहे। म्हणजे आयुर्वेदामध्ये उपवास किंवा लंघन या विषयाने खूप साऱ्या चिकित्सा सांगितल्या आहेत, खूप साऱ्या आजारांमध्ये ती वापरली जाते। त्याला अधिक वैद्यकीय स्वरूप कसं आहे हे आपण पुढे बघणारच आहोत। पण रोजच्या आहाराच्या अतिरिक्त लोड पासून जाठरांगीला विश्रांती देणं किंवा रोजच्या पचन संस्थेच्या कामाचा एक थोडीशी विश्रांती, असं उपवासाचं स्वरूप आहे। आणि याला वेगवेगळ्या पद्धतीनं सणांच्या निमित्ताने, ऋतूमधल्या बदलांच्या निमित्ताने, धार्मिक रूढी परंपरांच्या निमित्ताने आपल्या समोर पेश केलं जात। आपले उपवास किंवा आपल्या सणांनुसार सांगितले जाणारे उपवासाचं वेळापत्रक हे वातावरणाशी निगडित आहे, हे ऋतूतल्या बदलांशी निगडित आहे, आपल्या शरीराच्या पचन संस्थेची ताकद जी कमी जास्त होते त्याच्याशी निगडित आहे। आणि मग असा ज्ञानपूर्वक अधिक सजगतेने केलेला उपवास अधिक फलदायक ठरतो। आपल्याला नीटस कळतं की आपण उपवास कसा करायचा, मी उपवासाला योग्य आहे का नाही, मी माझ्यासाठी उपवासाला काय खाणं योग्य आहे, कुठला पदार्थ खरोखर पथ्याचा आहे आणि कुठला अपथ्याचा आहे,
उपवास हा फक्त आहाराच्या द्रव्यांवरती अवलंबून आहे का मी मात्रेकडे पण लक्ष द्यायचं आहे? एकादशी दुप्पट खाशी आपल्याकडे म्हणून प्रसिद्धच आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करून दिलेली पचन संस्थेला दिलेली एक विश्रांती म्हणून उपवासाकडे पाहिला आणि अशा पद्धतीने केलेला उपवास हा खरोखरच फलदायी ठरेल. मग त्याच्यामध्ये वैद्यकीय दृष्टिकोनातून आरोग्याचं तर संवर्धन होईलच, ईश्वराचा आशीर्वाद मिळेल तो तर आणखीनच वेगळा. धन्यवाद.